शुभ सकाळ, मी वैभव आपले सगळ्यांचे स्वागत करते गाव शहर व्हिलॉग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज वार रविवार, आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो। तर आजचा रविवार आहे तो पौष महिन्यातील सर्वात शेवटचा रविवार आहे। तर पौष महिन्यातील प्रत्येक रविवारी आम्ही सकाळी लवकर उठून सूर्यनारायणाची पूजा करतो। तर त्याचप्रमाणे आज देखील मी सूर्यनारायणाची पूजा करणार आहे, म्हणजे सूर्य उगवत्या वेळेस आपण सूर्याची पूजा करायची असते, त्याचबरोबर ओसायचं असतं सूर्याला। तर अशी आमची गावाकडे पुणे जिल्ह्यामध्ये प्रथा आहे। तर पौष महिन्यातील प्रत्येक रविवारी आम्ही सुवासिनी सकाळी लवकर उठून स्वतःचं आवरून त्यानंतर दारामध्ये सडा रांगोळी करतात आणि सूर्यनारायणाची पूजा करतात, त्याचबरोबर देवपूजा करून देवांना देखील ओवसतात, असं आमच्याकडे प्रथा आहे। त्याच पद्धतीने इकडे पुण्यामध्ये देखील मी प्रत्येक पौष महिन्यातील रविवार उपवास करते, त्याचबरोबर देवपूजा आणि सूर्यनारायणाला पूजा करते सूर्यनारायणाची। त्या पद्धतीनेच मी आज सूर्यनारायणाची पूजा देखील करणार आहे। चला मग आता मी देवपूजा करते आणि सूर्यनारायणाची पूजा पण करते। घरामध्ये देवपूजा करायच्या आधी आपल्याला झाडून घ्यावं लागतं, त्याचबरोबर फरशा पुसणं, जसं की या ठिकाणी बघू शकता तुम्ही, मी सुरुवातीला आधी गॅलरी धुवून घेतली, त्यानंतर आता मी देवपूजेला सुरुवात करणार आहे। तर इकडे बघा, माझं गॅलरी पण धुवून झालेली आहे, तर इथेच मी सूर्यनारायणाची पूजा करणार आहे। इकडेच माझी तुळस पण आहे, तिथं पण मी तुळशीची पूजा करणार आहे। तुळशीला पण मी पाणी घालून घेत आहे। सकाळ सकाळ अशा पद्धतीने गॅलरी धुतली, त्यानंतर झाडांना पाणी घातलं, म्हणजेच इथं माझी तुळस पण आहे, मी तुळशीला देखील पाणी घातलं, त्यानंतर खूप छान प्रसन्न वाटतं। बघा आता मी देवपूजेला सुरुवात करणार आहे। तर इथे बघा माझं देवघर आहे, तर माझी देवपूजा पण करून झालेली आहे, मी देवाला पण ओसलेलं आहे। तर आता मी बाहेर सूर्यनारायणाची पूजा करणार आहे। इथं बघू शकता तुम्ही, मी तिळांनी देवाला ओसलेला आहे, दिवा लावला, त्याचबरोबर अगरबत्ती आणि इकडे रांगोळी पण काढली। त्याचबरोबर मी बाहेर सूर्यनारायणाची पूजा करण्यासाठी बघा इकडे तीळ घेतले, त्याचबरोबर तिळगुळ घेतले, हळदी कुंकू, रांगोळी आणि अगरबत्ती पण घेतली। तर आता मी बाहेर पूजा करण्यासाठी चालली। घरातील देवपूजा आवरून झाल्यानंतर इथं बघा मी बाहेर गॅलरीमध्येच एक सूर्य काढत आहे रांगोळीनी, सूर्याचं चित्र काढून घेते आणि त्यानंतर मी या सूर्याची पूजा करणार आहे। त्याचबरोबर जो आपला मेन सूर्य उगवलेला आहे त्याची देखील मी पूजा करत आहे। तर तुम्ही बघू शकता मी रांगोळीने मस्त असा सूर्य काढून घेत आहे आणि आरव पण आलेला आहे इकडे, मधी मधी करत आहे बघा आरव। मी काही करायला लागली की आरव मधी मधी करायला येतो, त्याला खूप आवडतं की मी एखादं काम करायला लागली ना असं मधी मधी यायला त्याला। तर मस्त मी इकडे ओम देखील, माझ्याकडे एक छाप आहे रांगोळीचा, त्यामध्ये छोटासा एक ओमचं चित्र आहे, तो ओम पण मी उमटून घेतला। त्याचबरोबर त्या सूर्याची पूजा करते मी आणि माझ्याकडे एक छोटीशी तुळस आहे बघा या कुंडीमध्ये, त्या तुळशीची देखील मी पूजा केली, हळद कुंकू लावलं, त्याचबरोबर अगरबत्ती आणि मी तिळांनी सूर्याला आणि तुळशीला ओसून घेतलं, त्याचबरोबर मी तिळगुळ ठेवले प्रसादासाठी। इकडे माझी पूजा करून झालेली आहे, तुम्ही बघू शकता। इकडं मी नाश्त्यासाठी पोहे बनवलेले आहेत आणि मला आज उपवास आहे, तर मी उपवासासाठी दुसरं काहीतरी खाणार आहे। तर आरवसाठी आणि आरवच्या पप्पांसाठी मी पोहे बनवलेले आहेत। गरमागरम पोहे लगेचच मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि त्याच्यावरून मी फरसाणा घालत आहे। तर फरसाणा टाकल्यामुळे मस्त पोहे लागतात, किंवा तुम्ही ओल्या नारळाचा खीस टाकू शकता याच्यावरून, तर हे पोहे मस्त लागतात खाण्यासाठी। तर पोहे बनवून झालेले आहेत आरव आणि आरवच्या पप्पांसाठी, हे मी देत आहे खाण्यासाठी। त्याचबरोबर पापड देखील तळलेले आहे। मला ब्रेकफास्टसाठी या ठिकाणी मी खजूर घेतली, राजगिरा लाडू आणि सफरचंद घेतलेला आहे चिरून, तर या सगळेजण नाश्ता करण्यासाठी। नाश्ता करून झालेला आहे, तर आता इकडे बघा मी पिण्याचं पाणी भरत आहे। तर हंड्यामध्ये पाणी भरून ठेवलं ना तर दिवसभर आपल्याला ते पिण्यासाठी वापरता येतं। नाश्त्याची आणि चहाची माझी सगळी भांडी पूर्णपणे घासून झाली, त्याचबरोबर मी कट्टा पण आवरून घेतलेला आहे।
आज संडे असल्यामुळे पुण्यामध्ये सगळ्यांचीच कामं एकदम निवांत चाललेली असतात. झोपेतून उठण्यापासून जसं की उशिरा उठणे, नंतर थोडंसं निवांत ब्रेकफास्ट, नंतर जेवण, अशी अगदी निवांत कामं चाललेली असतात. त्याचबरोबर आज बघा मी सगळ्यात माझा पहिला डेली रुटीन ब्लॉग घेण्याचा प्रयत्न करत आहे, कारण तुम्हाला तर माहीतच आहे आरव हा माझा छोटा मुलगा आहे. अगदी 2 वर्षाचा तो होत आहे. आता आरवचा बड्डे पण जवळ येत आहे, त्याची पण मला काही तयारी करायची आहे. त्यानिमित्त आज आम्ही कदाचित बाहेर जाणार आहोत, ते देखील मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. त्याचबरोबर इकडे आम्ही शेजारी एका काकूंकडे जाणार आहोत, नवनाथांची पूजा आहे त्यांच्याकडे, तर तिकडे पण मी आणि आरव जाणार आहे. तिथला पण ब्लॉग मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आता माझा ब्रेकफास्ट झालेला आहे, त्याचबरोबर भांडीकट्टा आवरून झालेला आहे. आता मला घरातील बाकीची कामं आवरायची आहेत, जसं की डायनिंग टेबल पुसणे, त्याचबरोबर फ्रीज पुसणे, मिक्सर पुसणे, अशी संडेची रविवारची कामं चालू असतात घरामध्ये. आता स्वच्छता किंवा मला कपडे धुवायचे आहेत, तर कपडे मी कदाचित वॉशिंग मशीनलाच लावणार आहे आणि त्यानंतर बाकीचं माझं क्लिनिंगचं काम आवरून घेणार आहे. आरव हा पार्कमध्ये गेलेला आहे, आरव येईपर्यंत मी पटपट काम आवरून घेते आणि त्यानंतर आम्ही शेजारी काकूंकडे जाणार आहोत, ते तुम्हाला मी ब्लॉगमध्ये नक्कीच दाखवेल. चला तर मग माझी बाकीची कामं आवरते आणि नंतर तुम्हाला बोलते. तर आता वाजलेले आहेत 11:30, आरव पण आलेला आहे पार्कमधून. मी आणि आरव इकडे काकूंकडे चाललेलो आहे. आरव हाय कर सगळ्यांना, हाय गुड. चला आता आपण इथं जायचं, मामांनी बोलवलं ना, आरवला बोलवलेलं आहे. चला, ही नवनाथांची ना इकडे पूजा, ही गुरु पूजा म्हणून असते. आरव मांडी घाल, येते मांडी. हा देव बाप्पा करायचं आरवला, ते नंतर बघतो, खेळ तिकडे. हो झोपळाय ना बाहेर. ए मांडी घाल आरव, मामा काय करते, देव बाप्पा करते बबुला. तुम्ही काय वर्षातून एकदा करता का हे? तर इकडे आम्ही काकूंकडे आलो, त्यानंतर आरव देखील देवाच्या पाया पडलेला आहे. आम्ही देवाचं दर्शन घेतलं, नवनाथांची पूजा आहे त्यांच्याकडे आणि आरवला त्यानंतर त्यांनी हळद कुंकू काही लावून त्यानंतर त्याला प्रसाद दिला. त्याचबरोबर इकडे बघा, मला पण काकूंनी हळदी कुंकू लावला आणि अशा पद्धतीने प्रसाद दिला. खूप छान असं वाटलं त्यांच्याकडे जाऊन. मी आलेलो आहे के मार्केटला आरवच्या बड्डेची शॉपिंग करण्यासाठी. चला तर मग इकडे बघा तुम्ही, मोठे मोठे शॉप आहेत कपड्याचे. तर मी आरव आणि आरवच्या पप्पा आलेलो आहे. तर आता आम्ही आरवसाठी ड्रेस घेणार आहोत. चला तर मग आपण दुकानात जाऊया. चल चल आरव. के मार्केटमध्ये हे मोठी मोठी दुकानं आहेत बघा कपड्याची, खूप छान कपडे मिळतात इकडे. शॉपिंग करतो आलो, त्यानंतर येताना केकचं सामान घेतलं, त्याचबरोबर भाजीपाला घेतला, रविवारचा बाजार होता, त्याचबरोबर दळणदळून घेतलं आणि इकडे आल्यानंतर मी सगळा स्वयंपाक केला. आता आम्ही जेवण करणार आहोत. त्याचबरोबर आरवसाठी बटाटा पण तळून घेतलेला आहे. तर मी काही शॉपिंग केलेली आहे ती मी पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवेन. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.